मोताळा तालुक्यातील धामणगावबडे इथे वार्ड क्रमांक 4 मध्ये शुक्रवारी रात्रीच्या वेळी अचानक व्होल्टेज वाढल्याने अनेक घरातील टीव्ही, फ्रीज, मोबाईल, सेटटॉप बॉक्समध्ये विस्फोट झाला. घरातील वायरिंग तथा इलेक्ट्रॉनिक उपकरण, मिक्सर, पंखे, कूलर, एलईडी निकामी झाले. या अगोदर ही डीपीमध्येही बिघाड होऊन अचानक व्होल्टेज वाढल्यामुळे नागरिकांच्या उपकरणात बिघाड झाला होता. अनेक वेळा महावितरण व ग्रामपंचायतला सांगूनही या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी व ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे वार्ड क्रमांक 4 मधल्या शेकडो रहिवाशांना फटका बसला आहे. वेळीच डीपी दुरुस्त झाली असती तर हे नुकसान झाले नसते. हाय व्होल्टेजमुळे निकामी झालेले इलेक्ट्रॉनिक उपकरण नागरिकांनी धामणगाव बडे महावितरण ऑफिस समोर गोळा करून तथा फोडून रोष व्यक्त केला. माजी उपसरपंच अफसर शेख यांनी मध्यस्थी करत भडकलेल्या नागरिकांना शांत केले. योग्यरित्या निवेदन देऊन महावितरणकडून झालेल्या नुकसानीची भरपाई करून द्या, अन्यथा 20 डिसेंबर पासून महावितरणाच्या कार्यालयासमोर नागरिकांसोबत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा दिला आहे. रहीम शेख, जिल्हा बुलढाणा. लाईटची लई प्रॉब्लेम आहे आणि व्होल्टेज कमी जाता होत आहे. आमच्या एलसीड्या, टीव्या सगळ्या उघड्या, पंखे जळाले, याची आम्हाला भरपाई करून मिळाली पाहिजे. 15-20 दिवस झाले आम्हाला फार त्रास आहे. हे एवढी विनंती आहे. हमारे 4 नंबर वार्ड की समस्या इतनी गंभीर हो चुकी है कि ये लोग मेरे पास में वारंवार आके तकरार करते गए और मैंने साहेब ढाके साहेब से बातचीत किया 2-3 मरतबा के. साहेब, आपका वोल्टेज बहुत कम ज्यादा हो रहा है, लोगों की समस्या बहुत बढ़ चुकी है और बहुत से लोगों का नुकसान हो गया. मगर साहेब बोले, भाई ठीक है, बोले हम भेजते और दूसरे कर्मचारी यहाँ के जो है प्रताप वगैरह जो ये है, तो इनका तो मतलब मैं मसला ऐसा है कि भाई इनको बोल बोल के थक जाते हैं. वो साहेब लोगों से भी बड़े साहेब हो गए, भी वो काम करने के लिए तैयार नहीं है. और ये गरीब लोगों है, गरीब लोगों की वजह से इधर कोई ध्यान नहीं दे रहा. और विद्युत प्रोडक्ट का तो बहुत ही बेकार मसला दिख रहा मेरे को, क्योंकि वो कभी ध्यान लेती नहीं है. मतलब मैं गरीब लोगों की तरफ ज्यादा ध्यान देती नहीं है. डीपीचा हाय उलटत झाल्यामुळे सर्व लोकांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आता डीपीचा आम्ही फेल्युअर रिपोर्ट पाठवला आहे. आता नवीन डीपी ज्या वेळेस भेटल त्यावेळेस आम्ही जे सर्व जनतेचं नुकसान झालं त्यामध्ये आता डिपार्टमेंट ज्या पद्धतीने फायदा करून देतो माझ्या डिपार्टमेंटनं करण्यात यावा अशी मी सर्वांना गवाही देतो. आपल्याकडे धामणगावड्याचं कोणतं मी टेक्निशियन म्हणून आहे. कामुळे झालेलं आहे या अगोदर असं झालं होतं त्याचं काही त्याचा आपण दोष माझ्या हाय व्होल्टेज याच्यामुळे झालं की डीपीचा आपण न्यूट्रल कटला. त्याच्यामुळे काय झालं, हाय व्होल्टेज पूर्ण आपलं डायरेक्ट व्होल्टेज ते डायरेक्ट तिथे भेटायला सप्लाय डायरेक्ट पूर्ण झाला आपला. त्यामुळे ते जर नुकसान झालं समजा ते हाय व्होल्टेजमुळे झालेलं, बाकी त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे.